सोलापूर शहरातील सहारा नगर परिसरातील च्या एका कार्यकर्त्याला ए टी एस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त कारवाई करत अटक केली सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही अनुचित प्रकार घडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर देशभरातील पी एफ आयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे सोलापूर शहरातील सहारा नगर परिसरातील पी एफ आयच्या एका कार्यकर्त्याला एन आय एटीएस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त कारवाई करत मंगळवारी अटक केली आसिफ शौकत शेख चाळीस राहणार प्लॉट नंबर चोवीस सहारा नगर भाग दोन सोलापूर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे यापूर्वी देखील आसिफ शेख याच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायदंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी सहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते एनआयए एटीएस आणि पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत सोलापूर शहरात पी एफ आयकडून नुपूर शर्मा प्रकरण हिजाब प्रकरण शाहीनबाग प्रकरण रोहिंग्या मुस्लिम प्रकरण चालू असताना आंदोलनं करण्यात आली होती त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तसंच पुणे इथं पी एफ आय कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या अनुषंगानं घोषणाबाजी करण्यात आल्यानं जातीय तणाव निर्माण झाला होता सोलापूर शहरातही पी एफ आयचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाल्यानं तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं सध्या देशभरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे पुणे इथं झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील तशाच स्वरूपाचं आंदोलन नवरात्रोत्सवात करण्याची दाट शक्यता असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची नोंद आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे कारवाई करीत त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली आणि त्याला अटक करण्यात आली राष्ट्रीय तपास यंत्रणा तसंच सोलापूर पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरू आहे न्यायालयानं आसिफ शेख याला सहा ऑक्टोबर पर्यंत डिटेन करण्याचे आदेश दिले तर जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अपील करण्याच्याही सूचना न्यायालयानं दिल्या या प्रकरणी सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट चिवरी यांनी तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट रियाज शेख Yang nikam pahala